पवन तुझे है कैसे विझेल है दीप तुझे पवन तुझे है कैसे विझेल है दीपा तुझी सागर त्यात तरू तो तुझी माझा तारका तुझी रे माझा तारका दीप तुझे पवन तुझे कैसे विझेल है दीपा पर्वत ही तुझे पठार ही तुझे चराचरी तू बसे पर्वत ही तुझे पठार ही तुझे चराचरी तू बसे उन सावली सारे काही तब राहो है ची सदा उन दीप तुझे है पवन तुझे कैसे विझेल है दीपा चमके बीज तुझी अलंकार आकाशी ही चमके बीज तुझी अलंकार नतमस्तक तव मानव दानव शरण तुला ले दीप तुझे है पवन तुझे है कैसे विझेल है दीपा तुझी सागर त्यात तरू तो तुझी रे माझा तारका तुझी रे माझा तारका दीप तुझे पवन तुझे है कैसे विझेल है दीपा रुमाल घ्या ना स्वस्त आहे एक तरी घ्या ना ताई ताई चेहरा पुसल चांगला आहे ताई कर्चीफ ताई ताई रुमाल घ्या ना स्वस्त आहे ना ताई ताई एक तरी घ्या ना ताई जुन्या गाण्यांची गोडी नवीन मध्ये नाही. सध्याचा काळ रुबाबदार माणसांचा म्हणून गाणी पण रुबाबदार असतात. पण जुनी गाणीच अशी आहेत जी आपल्याला जुन्या विश्वास घेऊन जातात. मुख्य हे आहे की तुला संगीतात रस पाहिजे. तर रस असणं गरजेचं आहे.
रस कर्माचा रस तू मला सांगतोय सध्या परिस्थिती वेगळी आहे ए जा रे बाबा तू सर घ्या ना एक तरी घ्या ना अरे बाबा साहेब मला दाखव बघू अजून मोठे आहेत तर दाखव बघू मोठे आहेत ना साहेब हे काय तू पण ना मूर्ती थांब ना जरा बिचारा लहान आहे मला दाखवतोय ना हे घे धर आणि मला ते दे कशी तर बघ ना छान आहे ना हाताने केलंय तू कसे तर काम तू केलंयस नाही माझ्या बहिणीनं केलंय ते आणि तुझे आई वडील आहेत ना सर काय नाव काय आहे वडिलांचं नाव रंग पाय सर आणि आईच रंगप्पांना नोकरी आहे का मला माहित नाही साहेब बरं तुझं नाव काय माझं नाव नागार्जुन साहेब तू शाळेत जातोस की नाही जातो तू सर पण आईने सोडायला लावली का रे असं मला माहित नाही साहेब ठीक आहे हे घे सर एक तरी घ्या ना सर चेहरा पुसायला खूप छान आहे साहेब घ्या ना तुझ्या काही लक्षात येत नाही का माणूस बघून गांधीवारी माणूस आहे तो फक्त खादीच वापरतो खादी असेल तर सांग बाबा 100 पण घेईल तो मग त्यांना जाऊ दे ना तुम्ही तरी घ्या ना साहेब नो थँक्स सर एक तरी घ्या ना सर सकाळपासून एक पण नाही विकलं गेलं सर एकही जो विकलं गेलं नाही ना तर त्यांना वाटेल की मी ना विकता खेळत बसलो होतो सर माझ्याकडून एक तरी रुमाल घ्या ना सर नाही तर मला रात्री जेवण नाही मिळणार सर एक तरी घ्या ना सर सर घ्या ना सर नागार्जुन तू जीवनामध्ये बरंच दुःख पाहिलेलं दिसतंय ठेव ते आठ ठेव चल माझ्या बरोबर चल अरे अरे जरा हळू खा ना बाबा कोणी घेणार नाही तुझ्या पुढ्यातलं किती रुमाल विकतोस तू एका दिवसात अरे त्याला खाऊ दे आरामात मूर्ती बघ बिचाऱ्याकडे शाळेत जायच्या वेळेत रुमाल विकतो एक पण न विकता गेला तर स्वतःच्या आई बिचाऱ्याला जेवायला पण देणार नाही शाप आहे की नाही गरिबी म्हणजे नुसत्या सहानुभूतीनं त्याला काही सहाय्य होणार नाहीये तसं नाही मूर्ती चोऱ्या दरोडे अपराध यांचा जन्म या गरिबीतूनच होत असतो अजून काय साहेब एक मिनिट थांब जरा अजून काय खायचंय तुला नाही नको सर एक प्लेट इडली मागव नाही खरंच नको सर बिल घेऊन ठीक आहे सर तोंड पूस पोट भरलं ना हे घे हे तू घेऊन घरी जा येतो सर हो ये स्वखुशीने रुमाल विकायचा पण फुकट खायची चटक तू लावलीस आता त्याला आता उद्यापासून फुकट खाण्याच्या शोधात तो फिरला तर मग काय तू त्याचे डोळे नाही का पाहिलेस कुठलंही मूल उपाशी राहता का माने एखादं मूल उपाशी असताना अधिकार नाही आपल्याला जेवायचा ओ आदर्श आदर्श पोकळ असतात बरं का बहुतेक कम्युनिझम हाच एक पर्याय आहे या सर्वांवर तू काय वेडा झालास काय हा तू म्हण म्हण तू आहे मी वेडा म्हणावं ते पण मी अजून जिवंत आहे आणि तू डोळे असून सुद्धा आंधळा आहेस हृदय असून सुद्धा निर्जीव बाहुलीसारखा आहेस तू पुतळे असतात ना ते दुकानांमध्ये वेगवेगळे कपडे घातलेले बस तसा आहेस बघ आपल्याला शोधतोय बघ तो मुलगा गर्दीत मूर्ती तो मुलगा बिचारा बघतोय रुमालाला गिराईक बघच तू तो नक्की इकडे येईल बघ ह्या का पण बिनकामाच्या गप्पा गाणं ऐकूया नमस्कार सर
सर। अरे नमस्कार। मी तुम्हाला शोधत होतो सर। अरे आम्ही रुमाल घेतले त्या दिवशी म्हणून आज टॉवेल आणलेस। नाही सर, हे आणले बघा। सर मुद्दाम तुमच्यासाठी बनवले सर। खरं छान आहे रे मूर्ती, कशी दाबक ना। आता तू अडकलास, घेऊन बस त्याला। छान आहे खरंच, पण बराच महाग असेल नाही? काय याची किंमत? तुमच्याकडून पैसे नाही घ्यायचे असं सांगितलंय सर। कोणी कोणी सांगितले नको पैसे घेऊ म्हणून? माझ्या आईनी सर। मी तुला खाऊ घातलं ते प्रेमाने त्या दिवशी, त्या बदल्यात एवढा उंची रुमाल कसा काय? म्हणजे मग बुडालाच धंदा। तुमच्यासारखी माणसं या जगात नसतात सर, माझ्या आईने मुद्दाम तुम्हाला द्यायला सांगितले सर। ठीक आहे, मी ठेवतो, पण तुला हे पैसे घ्यावे लागतील। असं कर, हे पैसे ठेव, घे रे। अरे घे रे बाबा, घे ना। आईला नको दाखवू बरं, गडबड होईल नाही तर। यासाठीच गुपचूप लपवून ठेव। काय रे? म्हणजे अरे बोल ना पुढे। सर मला तुम्हाला बरोबर घेऊन यायला सांगितले। अरे कोणी? माझ्या आईनी सर, माझ्या आईनी। कशासाठी रे? माहित नाही सर। काय आपण जायचं? पण घर कुठे आहे तुझं बाबा? इथेच सर, धर्मराज देवळाच्या गल्लीत। ठीक आहे, तू हो पुढे, आम्ही येतो तुझ्या मागून। चल भाजी 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 घ्या, ओ ताई भाजी घ्या, भाजी वांगी कोबी मटर भाजी घ्या भाजी। सर एक मिनिट थांबा, आई घरी आहे की नाही बघून येतो। मूर्ती, वाईट आहे ही गरिबी खरंच। काय मुलगा आहे तो, ह्या अशा गरिबीच्या वातावरणात सुद्धा त्याच्यात उपकाराची भावना आहे। ही फक्त उपकाराची भावना नाहीये, त्याच्यामध्ये कोणाचे उपकार फुकट नकोयत असा स्वाभिमान पण आहे। ग्रेट। काय ही खाण बुवा, लोक इथे राहतात तरी कसे रे? मूर्ती, आपल्या देशामध्ये बहुतांश लोक अशाच तऱ्हेने राहतात। मुळीच चिंता करू नकोस, तुला सवय होईल। नको रे नको, असलं वातावरण नको मला। हे बघ, आपण आतमध्ये नको जाऊया, बाहेरच उभं राहूया। नमस्कार, काय कसं काय बोलायचं आणि काम आटपायचं पटकन। ए जास्त वेळ थांबायचं नाही इथे। ए मूर्ती, इतक्या लांब येऊन परत जाणं बरं दिसतं का दारावरून? त्यांच्याशी बोलू चार सुखदुःखाच्या गोष्टी, आणि काय जमेल ती मदत करू। तू ना सुधारणार नाहीस कधीच। मूर्ती, हे कशिदाचं सुंदर काम ह्या दुर्गंधीयुक्त वातावरणात केलं गेलं आहे, ह्याचं कौतुक आहे खरोखरच। गरिबीमध्ये पण स्वाभिमान जिवंत आहे, सभ्यपणा अजूनही आहे कलियुगात पण। सर सर सर, आई घरीच आहे सर। सर या ना सर, या ना, आत या ना सर, या ना सर। या त्या ना सर। ए मूर्ती, चप्पल काढ। चप्पल राहिली तरी चालेल सर। नाही रे, बाहेरची घाण चपले बरोबर आत घरात जाईल ना। पण राहू द्या ना साहेब, आमचं घर पण आहे भर रस्त्यावर, चप्पल राहू द्या पायामध्ये।
असा ना सर अहो बसा तुम्ही बर तुझा हा ठीक आहे मी आली हा एक मिनिटात बसरी हे घ्या पाणी घ्या ना ठेवा इकडे मुलगा तुम्ही बोलवलंय म्हणाला त्याचसाठी खरं सांगू हे आमचं भाग्य तुम्ही घर ठेवलंय खूपच छान बाहेरून नुसतं बघून कोणी म्हणणार नाही इतकं सुंदर असेल आत म्हणून तुमच्यासारख्या लोकांचे आशीर्वाद आहेत भोग काय जिकडे इकडे भिंती ना जुन्या पण झाल्यात त्या ह्याचसाठी भिंतीवर आम्ही आमचेच फोटो लावलेत सिगरेट ओढली तर चालेल हो हो ओढा ओढा हे घर तुमचंच समजा तुम्हाला काडेपेटी हवी का नको थँक्यू अरे मूर्ती तुला घरामध्ये सिगरेटची दुर्गंधी का पसरवायची माहित आहे ना त्यांनी आत्ताच सुगंधी अगरबत्त्या लावल्यात असं वाटतंय तुम्ही सोवळे ब्रह्मचारी आहात तुम्हाला सिगरेट आवडत नाही का साहेब कुठे आहेत रंगप्पा हो कोण रंगप्पा हो हेच या घराचे मालक हो त्या मुलाचे वडील ना ते ओ हा बिचारा अनाथ मुलगा आहे त्याला मीच सांभाळते मग त्याने असं का सांगितलं होतं मला की रंगप्पा वडिलांचं नाव आहे आपल्या म्हणून तो बिचारा भोळा भाबडा मुलगा आहे त्याला काहीच माहिती नाही हो आताच आपण आकाशवाणीवर लावण्याचा कार्यक्रम ऐकत होतो दुसरं स्टेशन लावते आम्ही गझल ऐकूया आपण संगीत तर ऐकत रहा आकाशवाणी कृपा करून तो बंद कराल का आईने बोलवलं असं म्हणाला तो मुलगा याचसाठी आम्ही हो मीच मीच आई मलाच म्हणतात तोच नाही सगळे मला आई म्हणतात सगळीच मुलं इकडची मला आईच म्हणतात इकडे कोणी पुरुष नाही का घरामध्ये आहे ना पुरुष कुठे आहे इथे तुम्ही आहात ना माझ्या मुलीचे फोटो बघा ना स्टुडिओ काढले इकडच्या पुरुष पुरुष घर आहे म्हटल्यावर पुरुष असायलाच हवा त्यामुळेच मी विचारलं की तुम्ही जो पुरुष कृपा करतो या घरामध्ये यायची तोच या घराचा पुरुष असतो आज तुम्ही या घरात आलात त्याचमुळे तुम्हीच ते पुरुष आहात आमचं अहोभाग्य त्या कर्चीफरचं कशीदा काम आवडलं तुम्हाला माझ्या मुलीनं पोटपणीनं बनवलंय ते ती कुशल आहे कशीदा कामात खूपच फारच नाजूक आहे आणि मनाची पण हळवी आहे वय तिचे 16 वर्ष अजून खूप फोटोंचा अल्बमच आहे तिचा तुम्ही पाहणार आलेच मी
बघ इकडे कशी आहे मुलगी. मूर्ती, इथे मला सगळं विचित्रच दिसतंय रे. अरे मूर्ख माणसा, अजून पण तुला कळलं नाही आपण कुठे आलोय ते. कुठे आलोत? अरे बापरे. मूर्ती चल जाऊया लवकर, इथून जाऊया. अरे लोक बिचारे असल्या जागांचा शोध घेत फिरतात, आपली काय चुकी आपण वाट चुकलो. निघूया एकदाचे बाहेर. डोके फिरले का? तू एक काम कर, बस गप्प बसून राहा, बाकीचे काय असेल ते मी बघेन. मूर्ती तू येतोस की नाही? अरे अशा ठिकाणी तू बसूस कसा शकतोस? तू बस हवा असल्यास मी निघालोय. अरे अरे थांब ना. अरे कुठे चाललात तुम्ही? तुम्हाला काही हवंय का? बसा ना तुम्ही, बसा ना. मनी, बस ग मनी. अरे अरे मुलगी पुटमनी, फोटो बघितलेत ना हिचे? घ्या ना पान सुपारी. मनी नमस्कार कर बघू. स्वीकारावी गरीबाची सेवा, तुमच्या दयेवरच आम्ही गरीब जगतो म्हटलं. मनी त्या साहेबाला पण नमस्कार कर बघू. थांब तिथेच. इतक्या हलक्या प्रतीचं जीवन जगतेस, लाज नाही वाटत तुम्हाला? मनी थांब ग मनी. फार म्हणजे फारच वाईट बोललात तुम्ही. तिरस्कार किती? काय शब्द तो हलक्या प्रतीचा? आणि काय म्हणू, ही जागा अब्रुदार माणसांसाठी आहे का बोला? ओ असं असेल तर तुम्ही इथे का म्हणून आलात? तुमच्या बोलण्यात तरी सभ्यपणा ठेवा. रुमाल विकायला लावून तुम्ही अनाथ मुलांना सांभाळताय, वापर करता त्यांचा, हो ना? आणि मी काय आलो म्हणून वर मलाच विचारताय. तुम्ही जेवण बांधून पाठवलं होतं त्या दिवशी का? आपला काय संबंध? आपला परिचय नाही एकमेकांशी? तुम्ही जेवण बांधून पाठवलं होतं आठवत आहे ना? हो बाई, जेवण मी बांधून पाठवलं हा मोठा अपराध झाला माझा. आणि हो, उपाशी कधी कुणी राहू नये म्हणून ते पाठवलं. आता कसं सांगू, रुमाल विकून पोट भरणारा अब्रुदार कुटुंब असा माझा समज झाला. मुलानं जेव्हा बोलवलं मी म्हटलं माझ्याकडून होईल तेवढी मदत करू बिचारांना, ह्याच्यासाठी मी आलो होतो. हे सगळं ऐकलं आणि कळलं की सत्य तर दुसरंच आहे. असंच आमचं सत्य स्वरूप बघायचं धैर्य दाखवा हो. तुझं म्हणणं फार सोपं आहे. माफ करा मला, तुमचं काम उच्च दर्जाचं मानलं मी. हे एवढंच नाही, अनाथ मुलांना पण वापरता तुम्ही. उपाशी पोटाला मान मर्यादा वगैरे शब्द माहित नसतात. हे शब्द तुमच्या सारख्यांसाठी आहेत ज्यांचं पोट वेळच्या वेळी भरत असतं. असं झालं बाई, गरिबी कष्ट हे शब्द तुमच्यासाठी फक्त निमित्त आहे. ती भूक पोटाची नसते, ती भूक दुसरं काय देहाची असते. पोट भरायचा दुसरा मार्ग नव्हता? तुम्ही आपलं आरोग्य तर बिघडवताच, बरोबर समाजातले अनेक कुटुंब सामाजिक स्वास्थ्यही बिघडवता. छे, पोट भरण्यासाठी देह विकण्यापेक्षा मेलेलं बरं. आम्हाला नव्हतं माहीत, चुकलो, आम्हाला माफ करा. हे चल जाऊया. थांबा जरा. हो तुम्ही चुकून आला तिथे, पण सत्य परिस्थिती समजल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाही. कृपा करून बसा, मेहरबानी करून बसा ना.
या उंबरट्याबाहेर असलेल्या मान मर्यादा पावित्र्यामध्येच माझा जन्म झाला होता. हो हो, मी सुद्धा तुमच्यासारखीच होते. होते मी पण पवित्र संस्कारमय वातावरणात जन्मलेली एक मुलगी. पण मी पोरखी झाले मला समजायला लागायच्या आधीच. माझ्या आईची एक दूरची नातेवाईक, तिने माझा सांभाळ केला. पण कुठवर अग, कुठे मेलीस? एकदाच वाढायला का होतं तुला जेवण? आमटीचं पातेलं इथेच आणून ठेवायला का होतं? आमटी आणून वाढेपर्यंत भात सगळा सुकून जातो. काय माहित कसली कामं करतायत ते. आज स्वयंपाक कोणी बनवलं आहे? मी बनवलंय. याला जेवण तेव्हाच म्हणतात जेव्हा आंबट तिखट मीठ सगळं व्यवस्थित पडतं. उगीच सगळं अन्न शिजवून त्याचा लगदा केला म्हणून त्याला जेवण नाही म्हणत. कोण जेवेल असलं जेवण? हे असलं आणि जेवण जेवण्यासाठी मला कुठला रोग झालाय? अर्धा वटाचा बाजार आहे सगळा. इथे राहून दोन वेळचं गिळतेस ना, मग साधं नीट काम करता येत नाही तुला. मग ती तुझी दूरची नातेवाईक आहे म्हणून आपण काही तिला आयुष्यभर पोसायचं आपल्या घरात? बघता बघता नुसती आळशी होत चालली आहे ती. त्या चंद्रपूरच्या स्थळाविषयी सांगितलं होतं ना मी तुला, वयस्कर आहे मुलगा खरं आहे पण या अशा आळशी अनाथ मुलीसाठी आपण कुठला महाराज शोधत फिरायचा या वयामध्ये? सुटू तरी कमीत कमी तिच्या कटकटीतून, खायला काळ आणि भुईला भार. जेव्हा तुमच्या पालकांनाच तुम्ही नकोसे होता तेव्हा इतरांची काय कथा? आणि भार होतो म्हणून त्यांनी माझं लग्न एका वयस्कर माणसाशी लावून दिलं. सुदैव माझं वयाने मोठे असूनही माझ्या नवऱ्याचं माझ्यावर खूप प्रेम होतं. आमचं कौटुंबिक जीवन पण सुखाचं होतं आणि मला वाटू लागलं ज्यांच्याशी लग्न झालंय ते महत्वाचे, वय महत्वाचं नाही. कमीत कमी मला एक आधार तर होता. कॉफी अहो. मला वाटतं माझ्या सुदैवाची शिदोरी संपली. फक्त दोनच वर्षात सगळं काही संपलं होतं. सगळं काही घेतलं ना रे बाबा? हो मी घेतलंय. विसरला नाहीस ना काही? नाही बाई. बरं आम्ही निघतो. हो तुझ्या घरचे कधी येणार आहेत तुला नेण्यासाठी? माझ्या घरचे कोणीच नातेवाईक नाही येत. माही सासरचे कोणी? नवरा वारला. मग जाणार कुठे तू अशी ओली बाळंतीण? सांग ना आई. हिला बिचारीला आपण आपल्या घरी नेऊया का? तू बघू शकतेस दोघींकडे थोडे दिवस आणि बघू मग पुढे. हो पोरी तू ये आमच्या बरोबर, मी सांभाळेन, काळजी नको तुला. त्यांना पण आयाची गरज आहे. जेव्हा तू बरी होशील तू त्यांच्याकडे काम करू शकशील आणि तुला पण एक आसरा मिळेल राहायला. बाय. काय ग? कॉफी. एका वेगळ्याच घरात राहायला आल्यामुळे
हळूहळू जगाचं वेगळेपण कळायला लागलं होतं मला. एकटी स्त्री, निराधार, असहाय्य म्हणजे एखाद्या गुलामावनी बिकट परिस्थिती. मी एका अशा समाजात राहायचे जिथे स्त्रीला कशीही वागणूक दिली जायची. सत्य काय असत्य काय सुख काय दुःख काय काय योग्य आणि काय अयोग्य मी काही ठरवू शकलेच नाही. काय माहित प्रेमाची भूक होती किती वासनेची लालसा. मला नीट उमगायच्या आधीच मी त्याला माझा दुजोरा दिला. पण किती दिवस हा आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ चालला. घरच्या मालकिणीला संशय आधीपासूनच होता आणि आता तिने प्रत्यक्ष पाहिलं होत. तिने गप्प का म्हणून बसायचं. ती पण एक स्त्रीच होती. तिने त्या क्षणी मला माझे पैसे देऊन टाकले आणि मला ताकीद दिली की परत कधीही त्या घराकडे फिरकायचं नाही. आश्रय, मान, मर्यादा सगळं काही संपलं होतं. अशा त्या घडीला फक्त माझी मुलगीच माझ्यासोबत होती. देह आणि आत्मा यांच्यात काही संबंध उरला नव्हता. जर माझी पोर आणि मी आम्हा दोघांना जिवंत राहायचं होतं तर आम्हाला पोट भरणं अत्यावश्यक होतं. वेगळीच भूक असलेले पुरुष रस्त्याच्या बाजूला बसलेल्या असहाय्य स्त्रीकडे दुर्लक्ष करतील. त्यांची भूक वासनेची होती आणि माझ्या मुलीची व माझी भूक अन्नाची होती. आयुष्यामध्ये अशा रीतीने भाजून करपून निघालेल्या मला हा रस्ता बिनपर्यायी होता. आता माझ्या आयुष्याला एक वेगळंच वळण लागलं होतं. कोणीतरी एक आला, कोणीतरी एक गेला. मला काय माहीत कोण होते ते. मी कधी त्यांची मोजदाद पण ठेवली नाही. तीच खाट आणि तीच मी. पण माझ्याबरोबर झोपणारे पुरुष मात्र वेगवेगळे. पण माझी एक गोष्ट निश्चित होती. माझ्या पतीला श्रद्धांजली म्हणून दुसऱ्या कुठल्याच पुरुषाचं मूल मी माझ्या उदरात जन्मू देणार नाही असं ठरवलं होतं. माझं वय वाढलं. गिराईकांना माझ्यामध्ये आता आकर्षण कमी वाटत. आता माझ्या मुलीनं तीच वाट धरली. दैव दुर्विलास हा आहे की मी तिची जन्मदात्री आई असून सुद्धा मी तिलाही तीच वाट दाखवली.
बोला मार्ग होता आणखी कुठला माझ्यापुढे दुसरा? एक भाई तरुण, विधवा, निराधार, दुःखी, पूर्ण धडपडकी जिवंत कशी राहू? अथवा नाही जराही धैर्य की कशी मरू? येणारा प्रत्येक पुरुष हाच बाजार शोधत येतो. कोण घडवतो हा बाजार? पुरुषच असतो तो. इथे येऊन पुरुष त्यांना हवं ती विकत घेऊन त्यांच्या पैशांचा पूर्ण मोबदला मिळाला, मिटक्या मारीत तृप्तीची ढेकर देऊन मग तुमच्या सभ्य समाजातलेच एक होतात. अहो जा सर, तुम्ही पण जा तुमच्या जगात. आधी होऊ शकत असल्यास माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. जिवंत राहणं हा काही गुन्हा आहे का माझा? मान मर्यादा असणारे तुम्ही लोक खोटा अभिमान मागून भरल्यापोटी उपाशी राहणारे आमच्यासारखे प्रतिष्ठेसाठी आम्हाला मरा म्हणण्याचा तुम्हाला काय अधिकार? पटलं मला, खूप चुकीचं बोललो मी. सत्य आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळे प्रसंग येतात, त्यातून त्यालाच शक्ती युक्ती यांचा उपयोग करून तरायचं असतं. हे खरं आहे, कोणीही माणूस मोठा छोटा त्याला दुसऱ्याला सांगायचा अधिकार नाही. मला खरं म्हणजे अधिकार नाही आहे माफी मागायचा, पण असं असं वाटतंय का रे? काय करावं मग मी? इथे रडत बसायचं? ह्यामुळे काही तिची परिस्थिती बदलणार नाहीये. मूर्ती, पुरुषाच्या लालसेतूनच बनलाय हा बाजार. आणि दैव दुर्विलास बघ, आपल्या मुलीला वाढवण्यासाठी तिने हा रस्ता वापरला. बघतोयस तू, तिलाही ती आणते त्याच परिस्थितीत. आता बोल. हे बघ राजा, हे म्हणजे आदर्श आहेत बस. इथे निरुपयोगी आहे बिनकामाची सहानुभूती. कमीत कमी दुसरं गिराईक आलं असतं तिचा धंदा तरी नसता पुढं, आपल्यामुळे तेही नुकसान. तुझ्यासारख्या आदर्श डोक्यात असलेले लोक तुम्ही काही करू शकत नाही, दुर्बल आहात. तुम्ही बुद्धिजीवी लोक समस्यांचं भांडवल बनवून सामाजिक प्रतिष्ठा मिळवतात, कळलं? मी नेहमी जीवनाची एकच बाजू बघितली, पण आज पाहिली आहे ती दुसरी बाजू. रडतेस का पण? का गेले ते निघून? बहुतेक परत येतील बघ. मनी, एक आई असून मी किती वाईट आहे. झोपले पण नाही आपल्या घरात, मग पैसे का ठेवले त्यांनी?
सावकाश ना पण फूल बनवते मी वाट लागेल त्याची कोण आहे आपलं नाव सांगतात का इथे येणारे तू जाऊन बघ मला तुमच्याप्रमाणेच तुमच्या मुलीचं नको व्हायला तुमची जर परवानगी असेल तर पुटमनीशी विवाह करू शकतो का मी